जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं. टू फाइट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला हरवायचं. एका जंगलात मोर आणि काही वाघ आहेत. त्यांच्या पायाची एकूण संख्या 110 असून डोक्यांची संख्या 35 आहे. तर वाघाची एकूण संख्या किती, असा आपला प्रश्न विचारलाय. या प्रश्नाचं उत्तर अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला ट्रिकनुसार मी सांगतो, ते लक्षात ठेवा. असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण काय करायचं, त्यांच्या एकूण पायाची संख्या घ्यायची. एकूण पायाची संख्या किती आहे, 110. बरोबर. या 110 दोन्ही भाग द्यायचा, 110 दोन्ही भाग द्यायचा. दोन्ही का भाग द्यायचा, कारण वाक्यामध्ये दोघे जण आहेत, मोर आणि वाघ, म्हणून दोन्ही भाग द्यायचा. ठीक आहे, दोन्ही भाग दिल्याच्या नंतर याचं उत्तर येतं 55. दोन जेव्हा भाग येतो, बे पंचे दहा, 55 आलं. या 55 डोक्यांची संख्या वजा करायची. या 55 डोक्यांची संख्या किती दिली, 35. ही 35 संख्या वजा करायची. जेव्हा डोक्यांची संख्या आपण वजा करतो तेव्हा येणारं उत्तर जो चार पायाचा प्राणी आहे त्याचं असणार आहे. तर आपल्याला इथं आपलं अगोदर सांगितलं की वाघांची संख्या काढायला सांगितली, म्हणजे आपण याच्यानंतर वजा केल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्या वाघाची संख्या आपल्याला सापडून जाईल. तर बघा, 5 गेला 0 आणि 5 गेले 2. हे चार पायाचा प्राणी वाघ, आणि आपल्याला वाघाचंच काढायला सांगितले, म्हणून वाघाची एकूण संख्या 20 आहे. जर आपल्याला मोराची संख्या काढायला सांगितली असती तर या 35 वजा करायची, आता 15 ही मोराची संख्या. जर आपल्याला वाघाची संख्या काढायला सांगितली 20 आहे आणि मोराची संख्या सांगितली तर 15 आहे. बघा कशा काढलं ते तुम्हाला अजून एकदा पुन्हा सांगतो, की आपण पायांची एकूण संख्या घ्यायची 110, त्याला दोन्ही भाग द्यायचा. दोन्ही का भाग द्यायचा, कारण दोघे जण आहेत वाक्यामध्ये, मोर आणि वाघ, म्हणून दोन्ही भाग दिला. भाग दिल्याच्या नंतर उत्तर आलं 55. या 55 डोक्यांची संख्या वजा करायची, आणि जेव्हा डोक्यांची संख्या आपण वजा करतो तेव्हा आपल्याला चार पायाचा जो प्राणी आहे त्याचं आपल्याला उत्तर सापडतं. आपण 55 वजा केले, वजा केल्याच्या नंतर जे उत्तर आलं ते चार पायाचं वाघ आहे, 20. हे चार पायाचा प्राणी, त्याचं एकूण संख्या 20 आहे. वाघांची एकूण संख्या 20 आहे. पुढचा प्रश्न बघा, ए हा बी पेक्षा 900% मोठा आहे, तर बी हा ए पेक्षा किती टक्क्याने लहान असेल, असा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे आणि समोरही पडत राहणार. फक्त संख्येमध्ये किंवा किमतीमध्ये बदल होत राहणार, पण प्रश्न हा सारखाच असणार. तर बघा, आपल्याला हा प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये कसा सोडवायचा आहे ते तुम्ही पहा. तर बघा, सर्वात अगोदर आपण काय करायचं, एक सूत्र आहे, याचं एक सूत्रानुसार जर तुम्ही काढलं तर हे आपल्याला लवकरात लवकर याचं उत्तर सापडतं. तर बघा, सूत्र काय सांगते की %100 / %100. आपण इथं प्लसचं चिन्ह का घेतलं, तर बघा की प्लसचं चिन्ह आपण का घेतलं, कारण आपल्या शब्दामध्ये मोठा हा शब्द आलेला आहे. जेव्हा वाक्यामध्ये मोठा हा जर शब्द आला असेल तर आपण तेव्हा प्लसचं चिन्ह घ्यायचं, आणि जेव्हा लहान हा शब्द आला असेल तर तेव्हा वजा हे चिन्ह घ्यायचं. तर बघा, मोठा शब्द आला आहे म्हणून आपण इथं प्लसचं चिन्ह घेतलं. आता या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आहेत आणि त्या किमती ठेवून आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर बघा, टक्के किती दिलेत आपल्याला, 900%, बरोबर, गुणिले 100 भागिले %900 +100. आता हे आपण किमती ठेवलेले आहेत, आता हे आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा, 900 × 100 किती होतात, 90,000. किती होतात, 90,000, बरोबर, 90,000 होतात. भागिले 900 + 100 1,000.
90,000/100. आता याला सोडवायचं आहे, वरचे 3 शून्य आणि खालचे 3 शून्य कट करायचे, उरले किती 90. 90% बी हा ए पेक्षा लहान आहे, बरोबर. आपण काय केलं हे लक्षात ठेवा आणि कसं सोडवलंय हे लक्षात ठेवायचं. बाकी तुम्हाला उत्तर आपल्याला सोप्यात सोप्यात कमी वेळेमध्ये उत्तर काढता येते आणि परीक्षेमध्ये तुमचा वेळही जाणार नाही. तर बघा पुन्हा एकदा सांगतो ते लक्ष देऊन ऐका, आपण 100% / 100% हे सूत्र वापरलंय. प्रश्नामध्ये मोठा हा शब्द आला आहे म्हणून आपण प्लसचं चिन्ह घेतले, जर प्रश्नामध्ये लहान जर चिन्ह आला असता तर आपण या जागी वजा चिन्ह घेतलं असतं. तर आपल्याला मोठा हा शब्द आलेला आहे म्हणून आपण प्लसचं चिन्ह घेतलं. तर टक्के किती होते आपल्या टक्के सूत्रामध्ये बसवायचे, आपल्याला टक्के किती होते 900 घेतलं गुणिले 100 भागिले 900+100, बरोबर. या 900 आणि 100 गुणाकार करायचा 90,000 येणार, भागिले 900 आणि 100 बेरीज करा 1,000 येणार, वरचे 3 शून्य आणि खालचे 3 शून्य कट करायचे, उरले किती 90. म्हणजे बी हा ए पेक्षा 90% लहान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर चॅनल आवडला असेल, शिकवण्याची पद्धत आवडली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्याच बाजूला घंटीचं बेल आयकॉन आहे, त्याला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ शॉर्टकट मेथडनुसार पाहायला मिळतील. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. एका वर्गात 40 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे, त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर सरासरी 11 होते, तर शिक्षकाचे वय किती. असा प्रश्न पोलीस भरतीला पडलेला आहे आणि समोरही पडू शकतील, फक्त किंमतमध्ये बदल होईल. तेव्हा काय करायचं लक्षात ठेवा, प्रश्न नीट वाचायचा आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणते की शिक्षकाचं वय काढायचं आपल्याला. तर बघा सर्वात अगोदर काय करायचं आहे, वर्गामध्ये एकूण मुले किती आहेत, एकूण मुले 40 आहेत, बरोबर. एकूण मुले 40 आहेत, तर आपल्याला सरासरी 10 दिली आणि दुसरे शिक्षकाची वय मिळवल्याच्यानंतर सरासरी 11 होते, तर आपल्याला सरासरीतील फरक घ्यायचा आहे. सरासरीतील फरक गुणिले 10 आणि 11 मधला फरक किती आहे, 1 40 गुणिला 1 40, बरोबर. इथपर्यंत कळालं. आता आपल्याला सांगितलंय की पुढची स्टेप काय करायची, की बघायचं पहिली सरासरी किती होती आणि आताची सरासरी किती आहे, ती सरासरी वाढली की कमी झाली. जर ती सरासरी वाढली असेल तर प्लसचं चिन्ह घ्यायचं आणि कमी झाली असेल तर मायनसचं चिन्ह घ्यायचं. तर बघा अगोदर 10 होती, नंतर 11 झाली म्हणजे वाढली, म्हणजे प्लसचं चिन्ह घ्यायचं, बरोबर. 10 वरून 11 झाली म्हणजे वाढली, म्हणून प्लसचं चिन्ह घेतलं. नंतर शिक्षकाचे वय मिळाल्यानंतरची सरासरी किती आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आणि याची जेव्हा बेरीज करता तेव्हा आपल्याला शिक्षकाचं वय भेटून जातं. समजलं का काय केलं आपण. बघा एकूण मुले किती दिले 40, आपल्या सरासरीतील फरक घ्यायचा 10 आणि 11 मधला फरक कितीचा आहे, 1, फरक 1 घेतला गुणिले या एकूण मुले आणि सरासरीतील फरक यांचा गुणाकार करायचा, 40 आलं. नंतर आपल्या शिक्षकांचं वय मिळवल्याच्या नंतरची सरासरी आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे. अगोदर बघायचं की पहिली सरासरी आणि दुसरी सरासरी वाढ झाली किंवा कमी झाली बघायचं. याच्यामध्ये वाढ झाली, 10 वरून 11 झाली म्हणजे वाढ झाली. वाढ झाली असेल तेव्हा प्लसचं चिन्ह घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शिक्षकाचं जेव्हा वय मिळतं त्याची सरासरी घ्यायची, ती ॲड करायची आणि ॲड केल्याच्यानंतर जी आपण बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला शिक्षकाचं वय भेटून जातं.